आज आपण मोबियस ट्रीबरोबर आणखी एक मजा करूयात. त्याला मध्यातून न कापता एक तृतीयांश कापून काय मिळतं आपल्याला ते पाहूया. ही एक कागदी पट्टी आहे. तिला आपल्याला 180 कोनामध्ये वळवायचं आहे. वळवल्यानंतर पट्टीची मागची बाजू आपल्याला दिसेल आणि ही पट्टीची दोन टोकं आपल्याला अशी एकमेकांना चिटकवायची आहेत. 180 कोनामध्ये वळवून चिटकवलेली ही मोबियस स्ट्रीप आपली तयार झालेली आहे. या मोबियस स्ट्रीपला आपण कात्रीच्या साह्याने मध्यभागी न कापता 1/3 कापूयात. कात्री न उचलता ही स्ट्रीप आपण कापत जाऊयात. 1/3 कट केल्यामुळे आपल्याला एक मोबियसचं ओरिजिनल लूप आणि एक मोठं लूप भेटलेलं आहे. आहे की नाही मजा? या कागदीपट्टीबरोबर आपण आणखी एक गंमत करूयात. या कागदीपट्टीला आपण 180 डिग्री आणि दुसऱ्यांदा 180 डिग्री असं 360 कोनामध्ये वळून याची दोन टोकं एकमेकांना चिटकूयात. 360 कोनामध्ये वळवलेली ही मोबियस स्ट्रीप अशी दिसेल. याही मोबियस स्ट्रीपला आपण पूर्वीप्रमाणे 1/3 अंशमध्ये कापायचं आहे. आणि यातही बघूयात आपण काय मिळते आपल्याला. पहा, याच्यामध्ये आपल्याला काय मिळालं? दोन तृतीयांश जाडीची ही आपल्याला पट्टी मिळाली आणि इकडे 1/3 अंश जाडीची पट्टी मिळाली आणि दोन्ही लूपचा व्यासही सारखाच मिळालेला आहे. आता या मोबियस स्ट्रीपला आपण मध्यातून कापूयात कात्री न उचलता. बघूयात काय मिळतं आहे आपल्याला. एकात एक अडकलेले 3 लूप आपल्याला इथे मिळालेले आहे आणि तीनही लूप समान व्यासाचे आहेत. आहे की नाही मजा?